सोलापूर शहरातला पाणी पुरवठा आज विस्कळीत होणार आहे. दुरुस्तीच्या कामासाठी आज टाकी हेड पंप हाऊस बंद ठेवण्यात येणार आहे आणि याचा फटका शहरातल्या काही भागातल्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. आज नंतर एक रोटेशन शहरातला पाणी पुरवठा पुढे जाणार आहे आणि त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन महापालिकेनं केलं. परभणीच्या जिंतूरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून 375 फूट लांबीच्या तिरंगा ध्वजाची शहरातून रॅली काढली. यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दणाणून निघाला. या रॅलीमध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही सहभाग होता. सांगलीच्या मिरजेत जिल्ह्यातला पहिला 100 फूट उंच तिरंगा झेंडा उभारण्यात येणार आहे. 15 ऑगस्टला याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मिरजमध्ये भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. सांगलीच्या आटपाडीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्तानं भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढली. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली करगणी ते आटपाडी अशी मोटरसायकल तिरंगा रॅली काढण्यात आली. 76व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून सांगलीतल्या निर्धार फाउंडेशनकडून नॉनस्टॉप 76 तास स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाची सुरुवात शहरातल्या हुतात्मा स्मारकाच्या स्वच्छतेनं करण्यात आली. यवतमाळमध्ये 2 बिबट्यांच्या झुंजीमध्ये 1 बिबट्या गंभीर जखमी झालाय. हिवरी वनपरिक्षेत्रामध्ये हा जखमी बिबट्या आढळला. सुदैवानं त्याच्यावर तातडीनं उपचार सुरू झालेत आणि त्याचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातल्या नाणार गावामध्ये मांजराचा पाठलाग करताना बिबट्या 30 फूट खोल विहिरीत पडला. राजापूर तालुक्यातल्या नाणार शिंदेवाडी इथं ही घटना घडली आहे. राजापूर वनविभागानं या बिबट्याला जीवदान दिलं. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24